नमस्कार, मी एकता पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले. काही व्यक्ती असे असतात ज्यांच्याविषयी आपण भरभरून बोलतो, पण काही व्यक्तिमत्व असे असतात ज्यांच्याविषयी बोलायला शब्दच सापडत नाही. अशाच एका व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत या शनिवारी, म्हणजेच भरत जाधव. काय बघ, मी अतिशय साध्या घरातून आले. माझे वडील मुंबईतले टॅक्सी ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा आहे, आणि आम्ही राहिलो आहे ते अगदी 10x10 छोटी रूम असते ते चाळीत राहिलो आहे. आम्हाला पावसाळा आला की लोकांना लोक खुश व्हायचे, आम्हाला टेन्शन यायचं, कारण पाऊस आला की घर गळणार. आम्ही कित्येक वेळेस तांबे वाटप, हे खोटं सांगत नाही मी, अगदी रंगभूमीवर आहे मी. पाणी येते ना, तिथे पाणी पडू नये, त्यातनं ॲडजस्ट करत आम्ही आमची फॅमिली झोपायची. आम्ही तीन भाऊ, एक बहीण, माझे आई वडील, अशा परिस्थितीतून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा काही गोष्टी डोक्यात फिट असतात की ह्याच्या पुढे जाऊन जर एखादं काम मिळतं आणि एखादं चित्रपट किंवा नाटक चालतं, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यातून आपल्या फॅमिलीला बाहेर काढणं गरजेचं आहे. भरत जाधव यांचा भरत जाधव ते आणि भरत जाधव हा प्रवास पाहण्यासाठी पाहत राहा दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडे. तर लाईक करा आणि शेअर करा दैनिक प्रभातचे फेसबुक पेज, आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल. ऑफकोर्स, आणि पाहत राहा दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले.